नमस्कार, मैं हूं सैफ खान और आप देख रहे हैं HN न्यूज। आइए नजर डालते हैं आज की एक खास खबर पर। वसई विरार शहर महानगर पालिका के द्वारा परिवहन सेवा के नवीनीकरण का कार्यक्रम वसई पूर्व स्थित वसंत नगरी मैदान में रखा गया, जिसमें मुख्य अतिथियों में नगर विकास व सार्वजनिक बांध काम मंत्री एकनाथ सिंधे उपस्थित रहे। वहीं अतिथियों में विधायक रविंद्र फाटक, श्रीनिवास वनगा उपस्थित रहे तो प्रशासनिक अधिकारियों में मनपा आयुक्त गंगाधरन डी, वसई तहसील की तहसीलदार उज्ज्वला भगत व जिला अधिकारी उपस्थित रहे। वहीं आयोजन में आए अतिथियों का पुष्प गुच्छ देकर उनको सम्मानित किया गया। वहीं आयोजन में खलल डालते हुए कुछ मनसे कार्यकर्ता आयुक्त हमें समय देके नारे लगाते दिखे, जिन्हें तुरंत पुलिस ने अपने कब्जे में लिया, जिसके बाद सांसद राजेंद्र गावित ने नारियल फोड़कर व मंत्री एकनाथ सिंधे ने हरी झंडी दिखाकर परिवहन सेवा का उद्घाटन किया। वहीं उन्होंने मीडिया को परिवहन सेवा की जानकारी भी दी। वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून आज परिवहन सेवेचा शुभारंभ झालेला आहे। गेले अनेक वर्षापासून हा एक ज्वलंत विषय वसई विरार महापालिकेतल्या नागरिकांच्या दृष्टीने होता। 150 बसेस टप्प्याटप्प्याने या परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये येतील आणि बूम पद्धतीने, म्हणजे महापालिकेचा एकही पैसा खर्च न होता या परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। त्याचबरोबर या परिवहन सेवेमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कॅन्सर पीडित रुग्ण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सवलत दिलेली आहे। एक मला वाटतं राज्यामध्ये ही पहिलीच परिवहन सेवा असेल की खूप पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, कारण परिवहन सेवा ही सक्षम असेल तर त्या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत असतो। त्यामुळे ही परिवहन सेवा आज सुरू झालेली आहे आणि अतिशय चांगली सेवा या परिवहन सेवेच्या माध्यमातून नागरिकांना मिळेल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो। सर, याआधी उद्घाटन झालं होतं परिवहन सेवेचं? नाही, हे आता ते उद्घाटन कोणी केलं, कधी केलं, रात्री काय अंधारात काम केलं, हा कधी केलं त्यांचा प्रश्न, परंतु आजचा हा जो काही लोकार्पण सोहळा हा अधिकृत महापालिकेचा सोहळा आहे आणि अधिकृत कार्यक्रम आहे आणि त्याला मी नगर विकास मंत्री म्हणून आले। सर, मंच पर वो आमदार नहीं उपस्थित हुए जिनका प्रमुख अतिथि में नाम था, खासकर जैसे यहाँ के बहुजन विकास अघाड़ी के प्रमुख इधर ठाकुर की दृष्टि। ये तो लोगों की सेवा है, इसमें सभी लोगों ने सहभागी होना चाहिए और निश्चित रूप से ये वसई विरार महापालिका का एक अच्छा उपक्रम है, जिसमें सब ये नागरिक जो यहाँ के पब्लिक है उनके लिए ये सेवा बहुत ही फायदेमंद होने वाली है और इसलिए सभी लोगों ने इसमें सहयोग करना चाहिए। सर, राजनीति हो रही है इस विषय पर, आपका क्या कहना है? हमें राजनीति नहीं करनी है सर, हमें सर छोटे ही सही, लेकिन एक उद्घाटन हुआ बीवी की तरफ से, उस विषय पर आपका क्या कहना है? अधिकृत उद्घाटन आज हुआ है और जिन्होंने जो किया है उनसे आप लोग पूछना चाहिए, ये लोगों के फायदे का है उपक्रम है, इसे अधिकृत आज इस कार्यक्रम में आज लोकार्पण। सर, महापालिकेच्या ज्या बसेस आहेत याच्यासाठी जागा संपादित करण्यात येणार आहे, या संदर्भात नगर विकासकडे पाठपुरावा सध्या सुरू आहे, याबाबत आपण काय डिसिजन? महापालिकेला जे जे सहकार्य लागेल ते पूर्णपणे राज्य सरकार नगर विकास विभाग वही सांसद राजेंद्र गावित ने बस के रंग पीले को भगवा करने का कारण मीडिया को बताया। याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, या ठिकाणी पिवळ्या कलर बरोबर या ठिकाणी भगवा कलर याच्यासाठी हवा, की भगवा कलर हा त्यागाचं प्रतीक आहे। शिवाजी महाराजांचं नेहमी भगवाला भगवा कलर दिला आणि भगव्याच्या याच्यानुसार त्या ठिकाणी लोकांमध्ये एक वेगळं अभिप्रेत आहे, जो स्वाभिमान आहे, त्याचा त्याग आहे आणि नाही कशा प्रकारे नाही आत्ताच काय योगाला हे बघा
महाराष्ट्र शासनाची ज्या बसेस आहेत त्यालासुद्धा धोका केला नाही. त्यामुळे काय माहिती की इथल्या राजकारणाचा काही संबंध नाही. पेश है वसई की या खास रिपोर्ट.